नमस्कार, वेलकम टू माय चॅनल आरके फूड स्टुडिओ। आज मी तुम्हाला दाखवणार आहे मालवणी पद्धतीचं मच्छीचं वाटण कसं करायचं, आणि त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं ते मी सांगते। इथे घेतलं मी एक नारळ, एक उभा कांदा, छोट्या साईजचा कांदा घेतलाय मी इथे। इथे मी भिजत ठेवले आहे 1.5 चमचा धणे, 3 संकेश्वरी मिरच्या आणि 3 काश्मीरी मिरच्या अशा मी भिजत ठेवल्या पाण्यामध्ये। इथे मी घेतली आहे चिंच, थोडीशी घेतली आहे मी चिंच, आंबट जसं तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही चिंचेचं प्रमाण घ्या। इथे मी 1 चमचा घेतल्या हळद, 4 घेतल्यात लसणाच्या पाकळ्या, आणि आपल्याला इथे थोडंसं पाणी लागणार आहे। तर आपल्या रेसिपीला आता सुरुवात करूया। आता आपल्याला हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे, तर आता मी हे मिक्सरमधून पहिले फिरवून घेते। आपलं मालवणी पद्धतीचं मच्छीचं वाटण तयार करून झालेलं आहे। जर तुम्ही तिखट कमी खात असाल तर तिखटाचं प्रमाण कमी जास्त करून घ्या। मी ह्याच्यामध्ये चिंचेचा वापर केला आहे। जर तुम्हाला चिंच नसेल वापरायची तर तुम्ही फोडणी जी आमटी करतो आपण मच्छीची, त्यावेळेला तुम्ही कोकमाचा वापरसुद्धा करू शकता। आणि ह्या वाटण्यापासून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या आमट्या बनवू शकतो, बांगड्याची आमटी, हलवा, सुरमई, पापलेट, कोळंबी, मांदेली, कर्ली, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आमट्या तुम्ही इथे बनवू शकता। आणि व्हेजमध्ये सुद्धा तुम्ही ह्या वाटण्याचा वापर करू शकता। टॉमॅटोची आमटी, शेंगाची आमटी, गोळ्याची आमटी, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आमट्या तुम्ही ह्या एका वाटण्यापासून बनवू शकता। जर तुम्हाला माझी आजची ही वाटण्याची रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि आमचं चॅनल आरके फूड स्टुडिओ असंच बघत रहा। मी पुन्हा भेटणार आहे तुम्हाला नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।